मोपा इथल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोवा टॅक्सी ॲपबरोबरच पेडणे तालुक्यातल्या काळ्या पिवळ्या टॅक्सी असोसिएशनला विमानतळावर वेगळं टॅक्सी स्टँड देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी केलंय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन काल रात्री मागे घेण्यात आलं. या टॅक्सी स्टँडवर किती काळ्या पिवळ्या टॅक्सी असतील याचा आकडा उद्यापर्यंत मुख्यमंत्र्यांना कळवल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. 5 जानेवारीला पहिलं विमान मोपा इथल्या विमानतळावर उतरणार असल्यामुळं त्याचा वाहतूक आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आलाय. काळ्या पिवळ्या टॅक्सी तसंच गोवा टॅक्सी ॲपमध्ये नोंदवलेल्या टॅक्सी चालकांना हाताळण्यासाठी योग्य यंत्रणा इकडे उभी करण्यात येणार आहे. तसंच टॅक्सी चालकांवर अन्याय होणार नाही याची देखील काळजी घेण्यात येणार आहे. काल झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असलेल्या गोवा टॅक्सी ॲपला मंजुरी मिळाली. तसंच या टॅक्सी कॅब ॲग्रिगेटर ॲपमध्ये सामील झालेल्या सर्व टॅक्सी चालकांना पुढच्या 2 वर्षासाठी सगळे कर माफ केले जाणार आहे अशी घोषणा सरकारच्या वतीनं काल करण्यात आली. यात नूतनीकरण वाहतूक कर, रस्ते कर यांचा सुद्धा समावेश आहे.